आणि बंधू भगिनींनो या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? खरे मारेकरी कोण आहेत तुमच्या माहिती करता पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी लिहून घ्या। या आरक्षणाची जी पिटिशन झाली, ज्या पिटिशन मुळे हा निकाल आला, ही जी काही पिटिशन आहे ही दोन जणांनी केली। पहिला व्यक्ती वाशिम मधला काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष। पिटिशनर कोण आहे? दोन्ही पिटिशनर रजिस्टर्ड काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांची उडबस आहे आणि काँग्रेसच्या कार्यालयामध्ये रोज ज्यांना त्या ठिकाणी पद दिली जातात, अशा प्रकारची दोन जण पहिल्यांदा नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये गेली। आमचं सरकार होतं, मी चंद्रशेखर बावनकुळेंना इन्चार्ज केलं, ग्राम विकास खातं पंकजाताईंकडे होतं, तिकडे राम शिंदे होते, आमचे संजय कुटे होते, या सगळ्यांना एकत्रित बसवलं। मी म्हटलं षडयंत्र आहे, आपल्याला हाणून पाडलं पाहिजे। आणि मी बावनकुळेंचं अभिनंदन करेन की या ठिकाणची केस सरकारच्या वतीनं बावनकुळे लढले आणि नागपूरमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला आणि सांगितलं ओबीसीचं आरक्षण रद्द होऊ शकत नाही, 50% आरक्षण देखील रद्द होऊ शकत नाही। मग हेच लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 50% वरच्या आरक्षणाचा खतरा तयार झाला। तात्काळ आम्ही विधिज्ञांना बसवलं, ते म्हणाले काही डेटा आपल्याला देता येईल का? मग आम्ही केंद्र सरकारला विचारलं, केंद्र सरकारने त्यावेळी सांगितलं जो SECCचा सर्वे, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे 2011 साली झाला होता, त्यातला सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ऑलरेडी राज्यांना दिलेला आहे, नव्हे तर तो वेबसाईटवर टाकला आहे, आणि त्यातला कास्ट सर्वेचा जो भाग आहे तो पूर्णपणे चुकलेला असल्यामुळे UPA सरकारनं, तेव्हाच्या UPA सरकारनं निर्णय घेतला की फक्त सोशिओ इकॉनॉमिक सर्वे दिला जाईल आणि पुढचा सर्वे रेक्टिफाय केला जाईल। आणि मग आम्ही विचार केला काय करायचं, प्रश्न 50% आतला नव्हता वरचा होता। त्यावेळी आम्हाला आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं की तुम्ही जर कायदा केला तर त्या कायद्याने तुम्ही 50% वरचंही आरक्षण वाचवू शकता। रातोरात आमचे बावनकुळेजी, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे या सगळ्यांना मी कामाला लावलं, रात्री मी त्याच्यावर सही केली, दुसऱ्या दिवशी राज्यपालांकडे गेलो, राज्यपालांची सही घेतली, एका दिवसात ऑर्डिनन्स त्या ठिकाणी पारित केला आणि 50% वरचंही आरक्षण OBCचं आम्ही वाचवलं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात लिहिलंय की हा ऑर्डिनन्स निघालेला आहे, आता पुढची कारवाई हे करतील आणि त्यामुळे 50% वरचंही आरक्षण आम्ही त्या ठिकाणी वाचवू शकलो।